श्वास नलिकेवरती दाब का पडतो त्याचं कारण आहे. श्वास नलिकेवरती दाब पडतो म्हणजे काय, त्याचा जो डायमीटर आहे तो कमी जास्त होतो, मग आपल्याला श्वसनाचा किंवा श्वसनाचे विकाराला सामोरं जावं लागतं. हे असं का होतं, त्याचं कारण आहे की आपण सेवन करत असलेलं भोजन आणि त्याचं पचन आपल्याला आपण गरजेपोटी किंवा एक आनंदाच्या पोटी ग्रहण जे करतो ते कधी कधी वेळ असते किंवा अवेळी असतं किंवा ते अतिरिक्त पण असतं. आणि अवेळी भोजन केलं किंवा अतिरिक्त भोजन झालं की आपोआप तुम्ही अस्वस्थ होताच होता. त्याचं कारण आहे, मन अस्वस्थ व्हायचं कारण आपल्या श्वसननलिकेला होत असलेला उपद्रव. तो आपल्याला कळत नाही सहजासहजी, लगेच कधीही समजत नाही. त्याचा डायमीटर कमी जास्त झाला श्वसनावर त्याचा परिणाम होतो, अन्न नलिकेचा परिणाम श्वसनावर होतोच होतो. म्हणून आहार सात्विक असावा, तो नियंत्रित असावा आणि योग्य वेळी असावा.